तेवीस नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केलेल्या शरद त्रिभुवन नावाच्या तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना न्यायालयानं शिक्षा सुनावताच आरोपींनी न्यायालयातून पलायन केलं या गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी असून त्यांना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती ही शिक्षा ऐकताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला त्यामुळे या गोंधळात तिघा जणांनी तिथून धूम टोकली यावेळी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी कशीवशी धावपळ करून अन्य तिघांना ताब्यात घेतलं रात्री उशिरापर्यंत पळून गेलेल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती शरद त्रिभुवन याची सासूरवाडी आंबी दवणगाव का भागात आहे काही वर्षांपूर्वी शरदचा विवाह रेखा हिच्याशी झाला होता त्यांची वारंवार भांडणे व्हायची रेखा हिनं आपल्या माहेरच्या लोकांना श्रीरामपूरला बोलावून शरदला मारहाण केली मारहाणीनं अपमानित झालेल्या शरद त्रिभुवन यानं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली या संदर्भात शरद त्रिभुवन याची आई शांताबाई त्रिभुवन यांनी फिर्याद दाखल केली होती त्यानुसार एकूण सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता पळून गेलेल्या तिघा आरोपींना मोबाईल टॉवर लोकेशन आणि नातेवाईकांची मदत घेऊन त्यांना अटक करण्याचा पोलिसांचा रात्री उशिरापर्यंत प्रयत्न चालू होता त्यासाठी काही पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली सी चोवीसासाठी प्रतिनिधी गोविंद साळुंके श्रीरामपूर